Hello dear student myself Varghade jb hod of commerce restriction sansthas arts science and commerce college mokada today i am going to handling I. Become semester 5th subject marketing in this video we will cover syllabus of marketing as per university of mumbai so vidyarthi mitranno upon, सुरुवात करूया कशा पद्धतीनं या ठिकाणी टी वाय बी कॉम सेमिस्टर फाईव्ह मार्केटिंग म्हणजेच विपणनचा अभ्यासक्रम आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया तर सर्वात प्रथम पहिलं जे काही चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं चा नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ मार्केटिंग मार्केटिंग म्हणजेच विपणन विपणनांची ओळख आपल्याला आप या पहिल्या चॅप्टरमध्ये करून घ्यायची आहे पहिल्या चॅप्टरचं चा नावच आहे विपणनाची ओळख ह्याच्यामध्ये एकूण तीन मुद्दे आपल्याला बघायचे आहेत नंबर एक आहे विपणन त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत संकल्पना वैशिष्ट्ये महत्त्व कार्य उत्पत्ती त्याचबरोबर पारंपरिक आणि विपणन व्यवस्थापन व्यूहरचना काय आहे याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत सेकंड जे काही पॉईंट आहे या ठिकाणी तो आहे विपणन संशोधन ज्याला इंग्रजीमध्ये मार्केटिंग रिसर्च असं म्हटलं जातं एम आर म्हणूनसुद्धा ओळखलं जातं तर त्याच्या संदर्भात विपणन संशोधनाची संकल्पना विपणन संशोधनाची वैशिष्ट्ये प्रक्रिया हे अभ्यासणार आहोत त्याचबरोबर दुसरा एक पॉईंट या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजेच विपणन माहिती पद्धती ज्याला शॉर्टकटमध्ये आपण एम आय यस असं म्हणतो तर विपणन माहिती पद्धती म्हणजे काय त्याची संकल्पना आणि त्याच्यासंदर्भात त्याचे जे काही घटक आहेत ते घटक आपण अभ्यासणार आहोत त्याच पद्धतीनं या ठिकाणी तिसरा एक मुद्दा अभ्यासणार आहोत तो म्हणजेच माहिती संकलन तर माहिती संकलनामध्ये या ठिकाणी माहिती संकलन म्हणजेच डेटा मायनिंग त्याला शॉर्टकटमध्ये डी एम असं म्हटलेलं आहे तर त्याचा अभ्यास आपण करणार आहोत संकल्पना आणि महत्त्व माहिती संकलनाचं बघणार आहोत त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा मुद्दा या चॅप्टरमध्ये बघायचा आहे तो म्हणजेच ग्राहक वर्तणूक ग्राहक वर्तणूक इंग्रजीमध्ये याला आपण कस्टमर बिहेवियर असं म्हणतो कस्टमर बिहेवियरच्या संदर्भात संकल्पना बघणार आहोत आणि ग्राहक वर्तणुकीवर परिणाम करणारे जे काही घटक आहेत ते घटक अभ्यासणार आहोत त्याच्यानंतर विभागीकरण हा एक मुद्दा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे विभागीकरण म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण त्याला मार्केट सेगमेंटेशन म्हणतो सेगमेंटेशन तर त्याच्या संदर्भात विभागीकरण म्हणजे काय त्याची संकल्पना त्याचे फायदे त्याचे आधार आपण या ठिकाणी बघणार आहोत त्याच्यानंतर ग्राहक संबंध व्यवस्थापन याला शॉर्टकटमध्ये शीआरएम असं म्हटलं जातं तर शी आर एम ही जी काही कन्सेप्ट का आहे ही शी आर एम कन्सेप्ट बघ बघणार आहोत शी आर एम कन्सेप्टची जी काही तंत्रे आहेत त्याचा अभ्यास या ठिकाणी केला जाणार आहे आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे लक्ष्य बाजारपेठ म्हणजे काय आणि लक्ष्य बाजारपेठेच्या निवड करण्याच्या पद्धती तर मित्रांनो असं हे पहिलं चॅप्टर आहे याच्यानंतर आपण दुसऱ्या चॅप्टरकडे जाऊया दुसरं जे काही चॅप्टर आहे ते दुसरं चॅप्टर या ठिकाणी आहे विपणन निर्णय मार्केटिंग विषयाचं हे एक महत्त्वाचं चॅप्टर आहे याला इंग्रजीमध्ये मार्केटिंग मिक्स असं म्हटलं जातं सॉरी मार्केटिंग डिसिजन असं म्हटलं जातं तर मार्केटिंग डिसिजन जे काही आहे याचे या दोन पार्ट आहेत पार्ट वन आणि पार्ट टू या पद्धतीनं तर मग ह्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत विपणन मिश्रण म्हणजेच काय विपणन मिश्रणाची संकल्पना विपणन मिश्रणाच्या बरोबरच वस्तू निर्णय क्षेत्र हा एक मुद्दा आपण बघणार आहोत त्याच्यानंतर वस्तू जीवनचक्र हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बघणार आहोत वस्तू जीवनचक्राला इंग्रजीमध्ये पी एल सी असं म्हटलं जातं याला फुलफॉर्म आहे प्रोडक्ट लाईफ सायकल तर जे काही पी एल सी आहे याची संकल्पना आणि अवस्था या ठिकाणी बघायची आहे दुसऱ्या चॅप्टरमध्ये पहिल्या मुद्द्याच्या संदर्भात तिसरा या ठिकाणी पॉईंट आपल्याला दिसतो तो म्हणजे मुद्रा समानता मुद्रा समानता म्हणजे काय त्याच्यावर प्रभाव टाकणारे घटक कोणते आहेत याचा अभ्यास दुसऱ्या चॅप्टरमध्ये पहिल्या मुद्द्यात करणार आहोत त्याच्यानंतर पॉईंट नंबर टू बांधणी बांधणी म्हणजे काय बांधणीची संकल्पना या ठिकाणी अभ्यासायची आहे त्याचबरोबर चांगल्या बांधणीचं चा महत्त्व काय याचा देखील या ठिकाणी अभ्यास करायचा आहे त्यानंतर वस्तुस्थान आणि सेवास्थान असे दोन महत्त्वाचे मुद्दे बघायचे वस्तुस्थानाची संकल्पना आणि त्याचबरोबर स्थान व्यूहरचना हो याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे आणि सेवास्थानाचे महत्त्व आणि सेवास्थानामध्ये येणारी जी काही आव्हाने आहेत त्याचा या ठिकाणी अभ्यास आपण करणार आहोत याच्यानंतर बघा तिसरा पॉईंट जो काही आहे तो आहे किंमत ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो प्राईस किंमत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर या संदर्भात आपल्याला संकल्पना बघायची आहे त्याच्यानंतर त्याचे उद्दिष्टे बघायचे आहेत किंमतीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहे आणि त्याचबरोबर किंमत ठरवताना कोणकोणत्या हो व्यूहरचना आकारल्या जातात किंवा कोणकोणते डावपेज आखले जातात त्याचा देखील अभ्यास आप आपल्याला करायचा आहे तर अशा पद्धतीनं हे सेकंड चॅप्टर म... आहे सेकंड चॅप्टरमध्ये विपणन मिश्रण बांधणी आणि किंमत असे तीन मुद्दे अभ्यासले जाणार आहेत त्याच्यानंतर तिसऱ्या चॅप्टरकडे आपण जाऊया तिसरं चॅप्टर जे काही आहे ते आहे विपणन निर्णय भाग दोन आता विपणन निर्णय भाग दोन याचा या ठिकाणी या आपल्याला अभ्यास करायचा आहे मी मगाशीच म्हटलं तुम्हाला की मार्केटिंग डिसिजन पार्ट वन आणि मार्केटिंग डिसिजन पार्ट टू असे दोन भाग या ठिकाणी आहेत तर मार्केटिंग डिसिजन पार्ट टू यामध्ये आपल्याला तीन मुद्दे अभ्यासायचे आहेत त्याच्यामध्ये पहिला मुद्दा जो काही आहे तो पहिला मुद्दा भोतिक वीत्रन। भोतिक वीत्रन आहे भौतिक वितरण भौतिक वितरण जे काही आहे त्याला फिजिकल डिस्ट्रीब्युशन असं आपण म्हणतो फिजिकल डिस्ट्रीब्युशन मग फिजिकल डिस्ट्रीब्युशनच्या संदर्भात संकल्पना त्यानंतर भौतिक वितरणावर परिणाम करणारे घटक याचा अभ्यास करायचा आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या काही विपणनाच्या साखळ्या आहेत त्या वेगवेगळ्या विपणनाच्या साखळ्या बघायच्या आहेत त्याच्याबरोबर पुरवठा साखळी जे काही आहे ती पुरवठा साखळी बघायची आहे याला सप्लाय चेन मॅनेजमेंट असं म्हटलं जातं पुरवठा साखळी व्यवस्थापनाचे घटक कोणते आहे याचा अभ्यास तिसऱ्या चॅप्टरमधील पहिल्या मुद्द्यामध्ये करणार आहोत त्यानंतर तिसऱ्या चॅप्टरमधील दुसरा जो काही मुद्दा आहे तो आहे वृद्धी वृद्धी म्हणजेच काय वृद्धीला इंग्रजीमध्ये प्रमोशन असं म्हटलं जातं प्रमोशन वृद्धीची संकल्पना वृद्धीचे महत्त्व आणि वृद्धीचे घटक हे आपण दुसऱ्या मुद्द्यामध्ये बघणार आहोत त्याचबरोबर एकात्मिक विपणन संकल्पना ज्याला इंग्रजीमध्ये आय एम सी म्हटलं जातं एकात्मिक विपणन संज्ञापन तर हे देखील आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे त्याची संकल्पना त्याची व्याप्ती आणि त्याचबरोबर त्याचं महत्त्व तिसरा मुद्दा या ठिकाणी आहे मित्रांनो तो म्हणजे विक्री व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचा मुद्दा ज्याला सेल्स मॅनेजमेंट असं म्हटलं जातं सेल्स मॅनेजमेंटच्या संदर्भात संकल्पना सेल्स मॅनेजमेंटचे घटक हे मुद्दे या ठिकाणी अभ्यासायचे आहेत त्याबरोबरच विक्रीचे जे काही आधुनिक कल आहेत ते आधुनिक कल या ठिकाणी आपण बघणार आहोत वैयक्तिक विक्री हा देखील मुद्दा त्यामध्ये येतोय तर वैयक्तिक विक्रीची संकल्पना त्याची प्रक्रिया आणि त्याचबरोबर प्रभावी विक्रीसाठी आवश्यक घटक कोणते आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे तर अशा पद्धतीनं हे तिसरं चॅप्टर आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे तीन मद् मुद्दे म्हणजे भौतिक वितरण वृद्धी आणि विक्री व्यवस्थापन चला तर शेवटचं चॅप्टर बघूया आपण शेवटचं चॅप्टर काय आहे शेवटचं चॅप्टर आहे विपणनातील महत्त्वाची परिमाणे विपणनाची ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे यामध्ये आपल्याला जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते महत्त्वाचे घटक बघता येतील तर यामध्ये तीन घटक बघायचे आहेत त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे विपणन नैतिकता विपणन करत असताना नीतिमत्तेचं पालन करणं गरजेचं आहे त्याच्या संदर्भात विपणन नैतिकता संकल्पना विपणनातील अनैतिक पद्धती कोणकोणत्या आहेत याचा अभ्यास करायचा आहे या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत ग्राहक संघटनांची भूमिका काय आहे याचा देखील अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बाजारपेठ नेतृत्वासाठी कोणकोणत्या स्पर्धात्मक व्यूहरचना केल्या जातात त्याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे बाजारपेठेची आव्हाने कोणती बाजारपेठ पाठपुरावा करणारे आणि बाजारपेठेतील नैतिकता लहान बाजारपेठ जी काही आहे त्याच्यातील नैतिकता ह्या मुद्द्याचा पहिल्या पॉईंटमध्ये अभ्यास होणार आहे त्याच्यानंतर बघा सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे ग्रामीण विपणन ग्रामीण विपणनला आपण रुरल मार्केटिंग असं म्हणतो मार्केटिंग मार्केटिंगची संकल्पना त्याच्यानंतर भारतीय ग्रामीण बाजारपेठेची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये प्रभावी ग्रामीण विपणन करण्यासाठीचे काही व्यूरचना किंवा डावपेच हे दुसऱ्या मुद्द्यामध्ये बघायचे आहेत त्याच्याबरोबरच डिजिटल मार्केटिंग आणि ग्रीन मार्केटिंग ज्याला डिजिटल विपणन आणि हरित विपणन असं म्हणतो तर डिजिटल विपणन संकल्पना वंकल हरित विपणन संकल्पना व महत्व ह्याचा अभ्यास करायचा आहे तिसरा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे एकविसाव्या शतकातील विपणन व्यवस्थापकासमोरील आव्हाने ट्वेंटी फर्स्ट जी काही सेंच्युरी आहे त्याच्यामध्ये मार्केटिंग मॅनेजर जो काही आहे त्याच्यासमोर कोणकोणती आव्हाने आहेत ह्याचा अभ्यास या ठिकाणी तिसऱ्या मुद्द्यामध्ये करायचा आहे तर मग कोणकोणती आव्हानं आहेत ती या ठिकाणी अभ्यासाच्या पहिला मुद्दा, मुद्दा दिसतो तो म्हणजे विपणनातील करिअर नंबर दोन आहे प्रभावी विपणनासाठी आवश्यक कौशल्य तसेच भारतीय मुद्रा यशस्वी करण्यासाठी जे काही घटक आहेत त्या घटकांचे योगदान आणि त्यांची काही उदाहरणं भारतीय मुद्रा अयशस्वी करणारे जे काही घटक आहेत ते घटक आणि त्यांची उदाहरणे तर अशा पद्धतीनं हे चौथं चॅप्टर आहे ज्यामध्ये विपणन नैतिकता ग्रामीण विपणन एकविसाव्या शतकातील विपणन शतक व्यवस्थापकासमोरील आव्हाने हे आपण अभ्यासणार आहोत तर मित्रांनो हे जे काही चार चॅप्टर आहेत हे चार चॅप्टर टी वाय बी कॉमच्या टी वाय बी कॉमच्या पाचव्या सेमिस्टरसाठी आहेत आणि याच्यावर तुम्हाला शंभर मार्काची जी काही परीक्षा आहे ती शंभर मार्काची परीक्षा द्यावी लागणार आहेत तर आशा करतो की हे जे काही व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला परिपूर्ण सिलेबस कळाला असेल आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही पहिल्या चॅप्टरमधील पहिला मुद्दा आहे तो अभ्यासणार आहोत चला तर मग भेटू पुढच्या चॅप्टरमध्ये धन्यवाद आपल्या वेगवेगळ्या शंकांची व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी कमेंट्स करा चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज करा मेल करा तुम्ही देखील करू शकता किंवा फेसबुक आणि टेलिग्रामवर संपर्क करू शकता थँक्यू बेस्ट ऑफ लक